या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। हे आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह आणि आपण पाहताय सकाळच्या टॉप न्यूज। कोकणात ग्रामपंचायत निवडणुकांचा जाहीर प्रचार संपल्यानंतर आता अंतिम टप्प्यातला डावपेचांचा सुसुळात सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 293 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या होत आहेत। यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना काही ठिकाणी मात्र गाव विकास पॅनलनं शेड्यू ठोकला आहे। मात्र भाजप सर्वाधिक 293 ही जागा स्वबळावर लढवत असून काही ठिकाणी शिंदे गटाशी त्यांची थेट युती झालेली पाहायला मिळते। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी होत असताना अंतिम क्षणाला वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय। या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। नवीन वर्षात आणखी नव्या राजकीय घडामोडी घडणार असून शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे। यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, आमचा आकडा 180 ते 182 पर्यंत जाऊ शकतो। 5 महिन्यांपूर्वी धमाका झाला त्याचे पडसाद या वर्षात दिसून येतील। रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवार दिनांक 8 रोजी दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचं आयोजन करण्यात आले। या संमेलनात चिपळूण, दापोली, खेड सायकलिंग क्लबचे सदस्य तसंच जिल्हा, राज्य व देशातील नामवंत सायकल तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण भारतभर सायकल क्रांती केलेले, सायकलिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेले सायकल स्पर्धांमध्ये भारताचं नेतृत्व केलेले जवळपास 200 अधिक सायकलप्रेमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनात सहभागी होणार आहेत। उत्सव परिवार, श्री गणेश मित्र मंडळ व श्री समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भांडूप पश्चिमच्या कोकण नगर इथल्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मैदानात दिनांक 4 ते 15 जानेवारी या कालावधीत 25वा भव्य कोकण महोत्सव होतोय। या महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध दशावतार कंपन्यांची नाटकं, कोकणी नृत्य, नमन, भारुडे, बालानृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत नाटक, संगीत भजनाची डबलबारी, महिलांसाठी खेळ, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व, खेळ पैठणीचा, लोकरंग सांस्कृतिक मंच प्रस्तुत गणगौळण, लावणी बतावणीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी फन फेअर होणार आहे। भाजप नेत्यांकडून विविध महापुरुषांचा अवमान होत असल्याचं सांगत आज महाविकास आघाडीकडून मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या मोर्चाला राज्य सरकारनं परवानगी देताना विविध अटी आणि शर्ती घातल्यात। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून सरकारला आक्रमक इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचं बेकायदा सरकार सत्तेवर बसलं आहे, ते दिल्लीचं गुलाम आहे। महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनवण्याचा त्यांचा इरादा आहे। महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत। त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा देवतांचा अपमान सहन केले जात आहेत। पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही, ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिमतीने महामोर्चात सामील होईल। महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद रखा, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे फडणवीसांना आव्हान दिले। आणखी काही ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण सात लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड।